वळ्यात पुढच्या बातमीकडे। गोवा विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण देशभर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ग्रामपंचायत पासून ते खासदारकीपर्यंतच्या सर्व निवडणुका लढणार आहे। शिवसेनेचं चिन्ह घरोघरी पोहोचलंय, त्याचबरोबर महाराष्ट्र मॉडेल देशभर पोहोचवायचं आहे असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले। त्याचबरोबर आमच्यासोबत येणाऱ्या स्थानिक पक्षांना योग्य न्याय देणार असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले। गोव्यामध्ये प्रचारासाठी गेले असता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती दिली आहे। टीका करत असतील आमच्या पक्षावर, मतांचं विभाजन असेल, मला वाटतं ते एकच गोष्ट बोलकाय त्याच्यात की जर ते अशी टीका करत असतील आमच्या पक्षावर, मतांचं विभाजन असेल किंवा डिपॉझिट जपतं, हे दोन भूमिकेत ते बोलत आहेत। आणि जर कोणी आमचा पक्ष एवढाच कमजोर समजत असेल की डिपॉझिट जाणार असेल, मग आमच्यावर टीका कशाला, आमच्यावर बोलतंय तरी का, भीती कशाला वाटते, होऊ दे प्रचार। शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो। की शिवसेना म्हणून गोव्यात ही निवडणूक लढवत असताना, मागच्या वेळी देखील लढलेली, ह्यावेळी लढत आहोत, आणि इथून पुढे जात असताना गोवा आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक स्तरावर आम्ही निवडणूक लढणार, मग ती लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, ग्रामपंचायतीची असेल, जिल्हा परिषदेची असेल, ही निवडणूक आम्ही लढत राहणार। पण हेच गव्हर्नन्स मॉडेल मुंबईचं असेल, महाराष्ट्राचं असेल, ते आम्हाला इतर राज्यांमध्ये न्यायचं आहे, गुड गव्हर्नन्स द्यायचं आहे, आणि याच्यासाठी आम्ही इथे निवडणूक लढत आहोत। गोवा निवडणूक प्रचार शेवटच्या दिवशी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते संजय राऊतांची भेट घेतली आहे। गोव्याच्या मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या उपाध्ये राऊत भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। भाजपकडून वारंवार संजय राऊतांवर टीका केली जात असताना थेट भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये राऊतांच्या भेटीसाठी हॉटेलवर पोहोचले, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत।